हाय फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत दुधी भोपळ्याचे कोफ्ते ह्याची रेसिपी शेअर करणार आहे. आपण दरवेळेलाच दुधी भोपळ्याची भाजी करतो, पण आज मी त्याचे कोफ्तेही करून दाखवणार आहे. इथे मी दुधी भोपळा छान असा धुवून साळून बारीक किसून घेतलेला आहे, आणि तो किसल्यानंतरून त्याला मी एका सुती कापड टाकून घेतलेला आहे, आणि ह्या भोपळ्याचा पूर्णपणे रस काढून घ्यायचा आहे, कारण आपल्याला ह्याचे कोफ्ते बनवायचे आहेत. दुधी भोपळा हा व्यवस्थित आपण असा पिळून घ्यायचा आहे, का तर दुधी भोपळ्याला खूप प्रमाणात पाणी सुटतं आणि मग त्याचे कोफ्ते आपले होणार नाहीत नीट. कोफ्ते बनवण्यासाठी इथे मी भोपळा घेतलेला आहे, त्यामध्ये मी पाव चमचा आलं लसणाची पेस्ट आणि पाव चमचा ही हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबिरीची पेस्ट मी यामध्ये टाकलेली आहे. पाव चमचा धणा पावडर आणि पाव चमचा हळद, तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही यामध्ये टाकायचं आहे. इथे मी पाव चमचा जिरा पावडर टाकलेली आहे. आता मी इथे 3 ते 4 चमचे बेसन पीठ टाकणार आहे. आपण इथं भोपळा व्यवस्थित असा पिळून घेतलेला आहे, त्यामुळे बेसन पीठ इथं थोडंसंच लागणार आहे, जास्ती प्रमाणात ही टाकायचं नाही आहे. मीठ इथे आपण चवीनुसार टाकून घेऊ. आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेऊ. जर आपल्याला गरजच वाटली की आपलं मिश्रण खूप पातळ होत आहे, तरच 1-2 चमचे आपण यामध्ये बेसन पीठ अजून टाकणार आहोत. तर मी हे सर्व एकत्र करून घेते. इथे मला अजून 2 ते 3 चमचे मी इथे बेसन पीठ टाकलेलं आहे, का तर माझं मिश्रण थोडंसं मला पातळ वाटत आहे. एकीकडे मी तेलही तापायला ठेवलेलं आहे. हे कोफ्ते आपल्याला लगेच करून तळायचे आहेत, नाहीतर दुधी भोपळ्याला पाणी सुटतं मिठामुळे, त्यामुळे हे पीठ तयार करून ठेवायचं नाही आहे आपल्याला. हे मिश्रण माझं इथं तयार झालेलं आहे. हे बघा, तुम्हाला एक कोफ्ता मी तयार करून दाखवते. असं पीठ ह्याचं झालं पाहिजे, आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोफ्त्यांची साईज ठेवू शकता. शक्यतो बारीकच ठेवायचे आहे, जेणेकरून आपल्याला हे छान असे तळून निघतील. इथे माझे कोफ्ते तयार झालेले आहेत, तर मी एकीकडे तळायला घेणार आहे. इथे माझं तेल तापलेलं आहे, एक एक कोफ्ता मी टाकून बारीक गॅसवर तळून घेणार आहे. फुल गॅसवर जर तळले तर हे आतून व्यवस्थित असे तळले जाणार नाहीत आणि कच्चेच राहतील, त्याच्यामुळे मंद गॅसवर छान असे हे कोफ्ते आपण इथे तळून घेऊ. आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊ. कोफ्ते तळेपर्यंत मी इथे 1 टमॅटो घेतलेला आहे, त्याच्यात 4 काजू आणि पाव चमचा मगज बीरचे टाकलेले आहेत. त्याची आपण छान अशी प्युरी करून घेणार आहोत. आणि एकीकडे माझे हे बघा कोफ्तेही तळून झालेले आहेत. आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊ. ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. तुम्ही तेलाच्या जागी तुपाचाही वापर करू शकता. इथे 1 तमालपत्र मी बारीक असे हाताने तुकडे करून घेतलेले आहेत, ते टाकलेलं आहे. तमालपत्र व्यवस्थित असं परतलं की आपण यामध्ये पाव चमचा जिरं, ते छान असं तडतडलं की चिमूटभर हिंग टाकू आपण, आणि पाव चमचा आलं लसणाची पेस्ट. यानंतरून इथे मी 2 मोठे बारीक कांदे छान असे कापून घेतलेले आहेत, ते आपण इथे परतून घेऊ. कांदा परतत आला की आपण यामध्ये टोमॅटो प्युरी टाकून घेऊ. आता तुम्हाला जर टोमॅटो अजून आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून 1/2 टोमॅटोचा वापर करू शकता. हे फोडणी छान अशी परतत आली की आपण इथे आता तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकायचं आहे. नंतरून पाव चमचा हळद, पाव चमचा धणा पावडर आणि अगदी 1 ते 2 चिमूटभर मिरीपूड टाकायचे आहे याच्यामध्ये. आता हे आपण सगळं छान असं एकत्र करून व्यवस्थित असं आता परतून घ्यायचं आहे.
आता मी इथे जी आपली बाहेर विकतची बेडगी मिरची भेटते ना कलरची, मी ती इथे पाव चमचा टाकलेली आहे, जेणेकरून भाजीला छान असा कलर येईल. तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही हे टाका. आता ही फोडणी मी अशी परतून व्यवस्थित घेतली की थोडीशी खाली लागू नये म्हणून, जे टमॅटोचंच भांडं होतं त्याच्यातून थोडंसं मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. ते अगदी थोडीशी साखर टाकून घेणार आहे, जेणेकरून जर टमॅटो आंबट असेल तर ह्या भाजीला अशी आंबट चव येऊ नये जास्ती म्हणून. हे आपण छान असं सगळं एकत्र करून घेऊ आणि एक झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वाफ काढून घेऊ ह्या भाजीची. हा मसाला आपला इथे छान असा परतलेला आहे, तर आपण यामध्ये आता जे मगाशी भोपळ्याचं पाणी काढून घेतलं होतं ना ते इथे टाकून घेऊ आपण. आता हा मसाला आपला इथे व्यवस्थित असा शिजलेला आहे, त्याच्यामुळे आपण फक्त आता हे पाणी टाकून एक उकळी घेऊ. तुम्हाला जर अजून भाजी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये अजून पाणी थोडंसं ओतू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी पातळ किंवा घट्ट हवी आहे तशी ही पाणी वाटायचं आहे. आता इथे चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे. आता ही भाजी आपण व्यवस्थित अशी परत एकदा उकळून घेऊ. मी इथे भाजीवर झाकण ठेवून छान अशी एकदा उकळी घेतलेली आहे. आता यावर मी इथे 1/2 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा कस्तुरी मेथी घेतलेली आहे. कस्तुरी मेथी अशी हातावर छान अशी चुरगाळून भाजीवर टाकायची, जेणेकरून भाजीला खूप छान अशी चव येईल आणि वास पण खूप छान येतो या कस्तुरी मेथीचा. आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे मी ती. आता आपण जे कोफ्ते मगाशी तळले होते ते टाकून घेऊ. शक्यतो कोफ्ते तुम्ही ज्यावेळेलाच बसणार आहेत त्यावेळेला भाजीमध्ये टाकायचे. आणि ही भाजी आपण त्यावेळेस परत एकदा गरम करून ही भाजी सर्व्ह करायची आहे. इथे माझे दुधी भोपळ्याचे कोफ्ते ही रेसिपी तयार झालेली आहे. नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि तुमच्या मुलांनाही दुधी भोपळा जर आवडत नसेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि त्यांना खायला द्या. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझं इन्स्टा पेज हॅपी होम विथ स्वप्नाली यालाही फॉलो करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.